आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवतोय. मी पॅन मध्ये तूप घेतलेलं आहे, गरम केलंय. आता मी सगळ्यात आधी हिरवी मिरची घातली, चांगली तळतळली की लगेच आपण साबुदाणा घालायचा. हा साबुदाणा मी भिजत घातलेला होता 2 तास आधी, आणि तो आता मी ह्याच्यात घालते. आणि आता ही चांगली आपण परतायची आहे. त्याच्यामध्ये एकदम किंचित मीठ घालायचे, बघा किंचित मीठ. तरड भरड मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय, तो घालते भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. आणि ही चांगली आपण 2 मिनिटात छान परतायची. आपल्याला ना अशी ट्रान्सपरंट दिसायला लागणार ती खिचडी, परतता परतता. कमी गॅसवरती मी खिचडी परतते. ह्याच्यामध्ये मला आता साखर घालायची आहे. तुम्हाला जिरं हवं असेल तर तुम्ही जिरं घालू शकता, ज्यांना चालत असेल. कोथिंबीर घालू शकता, आणि उकडलेला बटाटा घालायचा असेल ना तर सगळ्यात आधी करायचा. मी तुम्हाला दाखवीन ही खिचडी अजून स्नॅक्स सारखी खाण्यासाठी, उपवासासाठी नाही. आता मी ह्याच्यामध्ये ना साखर घालते. तुम्हाला साखर गोड हवी का तिखट खिचडी हवी त्याप्रमाणे घाला. मी छोटे 2 चमचे घातले साखर. आणि आता ही आता अजून छान परतायची. बघा ह्या खिचडीला आहे ना क्वचित 30 सेकंदासाठी आपण झाकण ठेवलं तर ठेवायचं असतं. फक्त ती वाफ असते ना ती त्याच्यामध्ये जिरावी म्हणून थोडीशी. आणि जास्त तुम्ही झाकण ठेवलं तर मग ती गोळा होत जाते, चिकट होते. अशी आता मोठा गॅस केला आहे बघा. हां छान अशी परतायची आपण. मला आता झाकण ठेवायची गरज नाही पडली, कारण मी मोठ्या गॅसवरती आहे ना, परत मी येईल खिचडी. तुम्हाला वाटलं परतायचं ना तर तुम्ही 30 सेकंदासाठी झाकण लावून ठेवू शकता बारीक गॅसवरती. हे बघा आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. तुम्हाला जास्त साखर हवी तर जास्त साखर घाला, पण ही अशीच छान लागते. ही बघा साबुदाण्याची खिचडी माझी तयार आहे. तुम्हाला मी साबुदाण्याची एक टिप्स सांगते की साबुदाणे तुम्ही 2 तास भिजत घालणार ना, तर पहिलं तुम्ही थोडं पाणी ठेवायचं साबुदाण्यांमध्ये. अर्ध्या तासाने ते सगळं पाणी काढून चाळणीमध्ये ठेवायचे, आणि मग तुमचे साबुदाणे 2 तासात छान फुलतील. माझी रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल, रेसिपीला लाईक करा, रेसिपी माझी शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझी रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी कळेल. आणि माझी रेसिपी एवढं आवडीने बघितल्याबद्दल तुमचे आभार. परत पुढच्या रेसिपीला आपण भेटू.